मित्रांनो, सलून चालकाची आर्थिक प्रगति का होत नाही या विषयावर आजचा व्हिडिओ आहे। मित्रांनो, प्रत्येक व्यक्ति हा आपल्या उत्पन्न वाढावे म्हणून, आपली आर्थिक प्रगति व्हावे म्हणून एक्स्ट्रा काम करत असतो। सलून चालक सुद्धा एक्स्ट्रा काम करतो, परंतु तो त्याचा मोबदला घेत नाही आणि त्यामुळे त्याची आर्थिक प्रगति होत नाही। तर कोणते सेवा तो मोफत मध्ये देतो काय, या बद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। मित्रांनो, सलून मध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस दिवसाकाठी सलून मध्ये 10 ते 15 कस्टमर असे येत असतात की फक्त ते मिशीला कट मारून घेण्यासाठी येत असतात। आणि कस्टमर आला की तो मिशीला कट मारून घेतो आणि त्याचा मोबदला देत नाही आणि सलून चालक सुद्धा त्याचा मोबदला घेत नाही। का? तर हा कस्टमर आपल्याकडे कटिंग दाढीला परत येईल किंवा हा कस्टमर आपल्याकडे कायम स्वरूप येईल म्हणून तो त्या कस्टमरची मिशी ही मोफत मध्ये कट करून देत असतो। मित्रांनो, मिशी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, अत्यंत महत्त्वाचा हा प्रकार आहे। कारण हे मिशी जर खालीवरी झाली तर तुम्ही पाहिलं असेल नागपूरमध्ये एका सलून चालकावर गुन्हा दाखल झालेला आहे काय। तर अशा जे महत्त्वाचं काम आहे ते सलून चालक मोफत मध्ये करून देतो, त्याचा कोणताही मोबदला घेत नाही। त्यापैकी दिवसाकाठी दररोज 10 ते 15 हे कस्टमर असे येत असतात की ते फक्त मिशी कट करण्यासाठी येत असतात, त्याच्यातून त्याला काही फायदा होत नाही। उलट लॉस असा होतो की मिशी कट केल्यामुळे ते दाढी घरी करतो, त्याला दाढी घरी करायची सवय लागते आणि तो नेहमी नेहमी मग फक्त मिशी कट करायला येतो। म्हणजे हा मिशी कट करतो तेव्हा याचे दाढीचे जे काही 50 रुपये असतात त्याच्यावर त्यांना पाणी फिरलेले असतात आणि मिशीच्या कट मारण्याचे सुद्धा तो पैसे घेत नसतो। मग यामुळे सुद्धा सलून चालकाचं दिवसाकाठी आर्थिक नुकसान होत असतं। तर मित्रांनो, तुम्ही मिशी कट करण्यासाठी सुद्धा ठराविक दर ठेवा। जर 50 रुपयाला जर कटिंग दाढी असेल तर तुम्ही 10 किंवा 20 रुपये मिशी कट करण्यासाठी चार्ज लावा, जेणेकरून तुम्हाला तेच उत्पन्न वाढ होईल। कस्टमर येतच असतो आणि त्याला जिथं जायचं तिथं जातच असतं, परंतु त्यांना माझ्याकडे यावं म्हणून त्याची मोफतमध्ये मिशी कट करणं हे आपण आपल्या आर्थिक प्रगतीतला अडथळा निर्माण करणं आहे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रकार आहे की 90% सलून चालक हे बगलेतील केस मोफतमध्ये काढून देतात। हे आताच नाही तर सुरुवातीपासून येतात। उगा 10% सलून चालक त्याला दर घेत असतील किंवा घेतही नसतील, परंतु जे सर्वात अस्वच्छ ठिकाणचे केस आहेत, जे सर्वात अस्वच्छ ठिकाण आहे त्या ठिकाणचे केस काढण्याचं काम हा सलून चालक मोफतमध्ये करतो। तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे अस्वच्छ ठिकाणचे केस काढायचे असतील, बगलेतील केस काढायचे असतील, तर त्यालासुद्धा तुम्ही काहीतरी दर लावला पाहिजे किंवा ते पूर्णतः बंद केलं पाहिजे, कारण ते अस्वच्छ ठिकाणची केस आहेत ते। तर त्यामुळं तुम्हाला जर काढायचे एक तर काढूच नका आणि काढायचे असतील तर त्याला काहीतरी दर लावा। कमीत कमी बगलेतील केस काढायला 20 रुपये चार्ज लावलाच पाहिजे, नसेल तर काढू नका। कारण अस्वच्छ ठिकाणचं काम केल्यामुळं शासन आपल्याला अस्वच्छता प्रमाणपत्र देत नाही। त्याच्यामुळं हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे की काढायचे की न काढायचे। नसेल काढायचे तर काढू नका, परंतु काढायचे असेल तर दर घेतल्याशिवाय काढू नका। तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे दाढी केल्यानंतर मित्रांनो, बरेचसे सलून चालक हे मानेवरून कट मारून मोफत देतात। हे आम्ही सर्व अवलोकन केलेले, दाढी केल्यानंतर मानेवर जे काही केस असतात म्हणजे जे काही कटाचा भाग असतो तो सुद्धा दाढीसोबत मोफत काढला जातो। म्हणजे आज तुम्ही जो लाईन कट मारायचं काम असतं जे की चांगल्या दुकानमध्ये 50 रुपये 80 रुपये घेतात नुसतं लाईन कट मारायला, ते लाईन कट मारण्याचं कामसुद्धा बरेचसे सलून चालक हे मोफतमध्ये करतात। त्याच्यामुळंसुद्धा त्याची आर्थिक प्रगतीत अडथळा निर्माण होतो, आर्थिक प्रगती होत नाही, चार पैसे मिळत नाहीत। आणि चौथा आयटम असा आहे मित्रांनो की कटिंग केल्यानंतर सलून चालक त्या ग्राहकाला मोफतमध्ये मालिश करतो। काय म्हणजे मालिश करणं वेगळं आणि नुसते कटिंगचे केस काढणं वेगळे, परंतु तसं न करता तो कटिंगमधले केस डोक्यावरले केस तर काढतोच, परंतु त्याबरोबर मालिश पण करतो आणि त्या मालिशचा कोणताही मोबदला घेत नाही।
त्यामुळे सुद्धा सलून चालकाचं आर्थिक उत्पन्न वाढत नाही। तर आजच्या व्हिडिओचं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुम्ही जे एक्स्ट्रा काम करता, एक्स्ट्रा कामचे लोक एक्स्ट्रा पैसा घेत असतात, परंतु सलून चालक जो काही एक्स्ट्रा काम करतो, जे की मिशी कट करणे असेल, बगलेतील केस काढणे असेल, मानेवरील केस काढणे असेल किंवा मालिश करणे असेल, हे जे काही तुम्ही एक्स्ट्रा वर्क करता, यामुळे तुमची शारीरिक मेहनत वाया जाते आणि आर्थिक प्रगती होत नाही। तर हे जे काही छोटे छोटे काम आहेत, यालासुद्धा प्रत्येक संघटनेनं दर ठरवून द्यायला पाहिजे आणि संघटनेनं जे दर ठरवून दिलेला आहे त्याप्रमाणे सलून चालकानं दर घेतला पाहिजे, तर निश्चितच तुमची आर्थिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। जय संत सेना।